आज आपण गणपती बाप्पांसाठी खास गुलाब मोदक बनवणार आहोत. अतिशय चविष्ट लागतात, त्याचबरोबर झटपटही तयार होतात. चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली. दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. गुलाब मोदक बनवण्यासाठी अर्धा कप दूध तापवून घेऊयात. 3 चमचे साखर घालूयात. साखर व्यवस्थित विरघळून घेऊयात. यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घालूयात. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवून घेऊयात. यामध्ये आपण 1/2 वाटी डेसिक्रेट कोकोनट घालूयात. व्हॅनिला इसेन्स घालूयात. 10 ते 12 गुलाबाजाम पाकळ्या कट करून घालूयात. गॅस बंद करून व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. यामध्ये 1 चमचा गुलकंद घालूयात. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून साच्यामध्ये भरून घेऊयात आणि यानंतर मस्त असे आपले गुलाब मोदक तयार. वाव, गणपती बाप्पांसाठी अतिशय चविष्ट आणि सुंदर दिसणारे असे गुलाब मोदक आपले बनून रेडी आहेत. तुम्ही हे घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.